विश्वासाचं आणि आपुलकीचं नातं म्हणजे विरेन मोबाईल शॉपिंग आमच्याकडे सर्व कंपनीचे मोबाईल सर्व कंपनीचे ॲक्सेसरीज योग्य दरात मिळतील तसेच मोबाईल रिपेरिंग मोबाईल रिचार्ज अर्जंट मिळतील आता आठशे पासून ऐंशी हजार पर्यंत सर्व कंपन्यांचे मोबाईल मिळणार एकाच ठिकाणी वायरलेस हेडफोन स्पीकर ब्लूटूथ पॉवर बँक डाटा केबल ओटीजी फास्ट चार्जर सिम कार्ड ग्लास कव्हर इत्यादी वस्तू मिळणार विरेन मोबाईल शॉपिंग मध्ये आमचा पत्ता तडसर रोड बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी कडेगाव प्रोप्रायटर विठ्ठल महापुरे मोबाईल नंबर नव्याण्णव सावधान कडेगाव शहरातील यशोधन मध्ये होत आहे ग्राहकांची फसवणूक नामांकित कंपनी असलेल्या होंडा कंपनीच्या कडेगाव मधील यशोदन होंडा या शोरूम मध्ये होंडा कस्टमर यांची मध्ये फसवणूक केली जात आहे गाडीच्या इंजिन मधील पार्ट बदलण्यात येत असून तसेच खोटी बिले दाखवून पैशाची आकारणी केली जात आहे याबाबत फसवणूक झालेले परवेश तांबोई यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊयात नमस्ते मी परवेश तांबोई कडेगाव या गावचा रहिवाशी आहे मी मार्च दोन हजार वीसमध्ये युनिकॉर्न दुचाकी गाडी घेतलेली होती सदर गाडी मी ही कुरुंदवार येथून घेतलेली होती तर मी गाडी घेतल्या घेतल्या क्षणीच दोन तीन दिवसांनी लॉकडाऊन पडला लॉकडाऊन उघडल्यानंतर मी माझ्या गाडीची पहिली आणि दुसरी सर्व्हिसिंग ही कडेगावमधील श्री यशोधन होंडा या शोरूममध्ये केली तर लॉकडाऊन उघडताच त्यांनी मला गाडी दुसरीकडून का घेतली असा जाब विचारला वा मी तुम्हाला सर्व्हिसिंग देणार नाही असंही सांगितलं त्यावेळी मी त्या जिथून गाडी घेतली आहे तिथून त्या मालकाशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी त्यांना सांगितल्यानंतर नियमा नियमावली सांगितली त्यानंतर त्यांनी माझी सर्व्हिसिंग केली पण सर्व्हिसिंग केल्यानंतर त्यांनी कुठेही त्याची ऑनलाईन पोच घेतली नाही किंवा ऑनलाईन पंच केलं नाही त्यामुळे पुढं आणि माझ्या गाडीमध्ये मा त्यांनी बरासाच बदल करून दिला जेणेकरून माझी गाडी काम काढावी काहीतरी कारण त्यांच्या त्यांना राग होता की त्यांच्या शोरूममधून मी नवीन गाडी घेतलेली नाही मग तिसऱ्या सर्व्हिसिंगला माझ्या गाडीतून आवाज यावा लागला वेगळा वेगळा मी ती गाडी दुसऱ्या शोरूममध्ये दाखवली त्यांनी मला गाडीचं इंजन काम निघालं असं सांगितलं तरी मी थांबलो आणि चार चौदा सर्व्हिसिंग मी गाडी सांगलीला नेली मेन शोरूममध्ये तिथे मी गाडी तिथील शोरूमला दाखवले त्यांनी म्हटले तुमची गाडी नवीन आहे वॉरंटीमध्ये दि तुम्ही गाडी तुमची आम्ही करून देऊ त्यानंतर तो त्यांनी लगेच मला फोन आला की तुमची गाडी वॉरंटीमध्ये बसू शकत नाही मी म्हटलं का त्यांना जाऊन मी विचारलं त्यांनी मला सांगितलं की आपली पहिली आणि दुसरी सर्व्हिसिंग झालेलीच नाही तर मी त्यांना म्हटलं माझ्याकडे प्रूफ आहे की मी पहिली आणि दुसरी सर्व्हिसिंग केलेली आहे यशोधन होंडा कडेगाव येथे तर त्यांनी म्हटलं इथे तर कुठं दिसतच नाही ऑनलाईनला त्यानंतर ऑनलाईनला दिसत नाही म्हटल्यानंतर मग मी त्यांच्याशी विचारणा करायला कडेगावला गाडी घेऊन आलो काम मी केलं नाही त्यावर त्यांनी मला उडवा उडवीची उत्तर दिली तुमचाच फायदा आम्ही केलेला आहे तुम्हाला दोन सर्व्हिसिंग आणखी फ्री मिळतील या आणि बरंच काय काय आणि त्यांनी उडवा उडवीची उत्तरं मला दिली त्यानंतर मी सरळ होंडा कंप्लीट नंबरला तक्रार केली त्यानंतर त्यांचा मला फोन आला सांगलीवरून मिलेनियम होंडामधून की तुमची गाडी तुम्ही सांगलीला घेऊन या मी म्हटलं मी प्रत्येक वेळी दहा वेळा मी सांगलीला आलो आहे ह्या गाडीच्या कामासाठी माझी प्रत्येक वेळेला मी यायला मोकळा नाही तर ते म्हटले तुम्ही आमच्या डिलर आहेत कडेगावचे यशवंत मोंडा यांच्याकडे आम तुमची गाडी सोडा मग ती गाडी मी तिथं सोडली दिन, 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 दिन दिन हो कुटले, कुटले, तर त्यांनी सांगितलं मला की आम्ही वॉरंटीमध्ये करून देतो गाडी तुमची काय अडचण नाही आणि नंतर गाडीचं काम त्यांनी तीन दिवस दिवस गाडी ठेवून घेतली आणखी काहीतरी गाडीचा माझा बिघडाव केला कुठले कुठले पार्ट काढले असे तसे मला बऱ्याच जणांनी असं सांगितलं होतं की तू गाडी सोडू नको तरी पण मी सांगलीच्या फोन आला ह्या फोन आलेला होता म्हणून मी गाडी तिथे सोडली त्यानंतर त्यांनी मला गाडी ओके झाली आहे म्हणून फोन केला मी गाडी आणा केला असताना मी म्हटलं मी आधी चावी द्या मी आधी ट्रायल बघणार मी ट्रायल बघण्यासाठी गाडी बाहेर आली त्यांनी माझ्या मागं माणूस पाठवला की हो, हो कुठल्या शोरूममध्ये जातोय का किंवा मिस्त्रीकडे जातोय का बघायला त्यांचा माणूस माझ्या मागे मागे माझ्या घरापर्यंत आला तो म्हणला तुम्ही गाडी द्या इकडं आधी पैसे पेड करा मग म्हटले कशाचे पैसे तर ते म्हंटले तुमची वॉरंटीमध्ये बसू शकत नाही मग त्यांनी मी चावी दिली त्यांनी माझी गाडी घेऊन गेले मी जाऊन पैसे पेड केले ऑनलाईन नेट बँकिंगनं पैसे पेड केले गाडी घेऊन आलो गाडी आणली एक दिवसच चालवली मी कुठं गावातल्या गावातच गावात आणि लगेच सकाळी गाडीचा माझा हा असा आवाज आणखी चालू झाला ह्यात माझी इंजिन काम इंजिनमध्ये खूप बिघडाव केलेला आहे यशोधन होंडावाल्यांनी यांनी त्यांनी कडेगावमध्ये बऱ्याच माणसांची फसवणूक केलेली आहे त्यांचं त्यांनी शोरूमचं नाव एकदम अतिशय खराब करून टाकलेलं आहे आणि माझा त्यांनी माझं ते त्यांनी फसवणूकच केलेली आहे गाडीमध्ये कारण त्यांच्या शोरूमला गाडी घेतली नाही म्हणून माझी पंच न केल्यामुळे मैतून पुढे माझ्या कसल्याही गाडीचा पुढे प्रॉब्लेम झाला तर माझी गाडी वॉरंटीमध्ये बसणार नाही हा माझी त्यांनी फसवणूक केली आहे ते असे प्रकारचे उद्योग करत आहेत शोरूममध्ये त्यामुळे मी त्यांची तक्रार करत आहे